जर का लाठी पडली तर पहिली लाठी माझ्या अंगावरती पडावी म्हणून समोर उभा राहिला तो शिवसैनिक शरद आचार्य होते, महापौर होते. विचार नाही केला त्यांनी, मी महापौर आहे मी कसा राहू. नाही, माझं प्रमुख इकडे उभा आहे आणि शिवसैनिकांवरती लाठी मार करतायत, मी पहिला मध्ये उभा राहणार. अशा या मुशीतनं तयार झाले तुम्ही सगळे शिवसैनिक आहात. काय होतं त्यावेळेला, महापौर म्हणजे एक खूप मोठं पद होतं, आहेत आजही आहेत, पण असे अनेक असंख्य सैनिक आहेत की ज्यांना आपण काही देऊ शकलेले नाही. तुम्ही आहात का मोठे. आणि आज देखील मला आणखीन एक गोष्ट आठवते, साधारणतः 2007 ची महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर जशा आज तुम्ही जिंकल्यानंतर एका जल्लोषामध्ये मातोश्रीवरती येतात, 2007 ची महापालिका जिंकल्यानंतर अनेक माता भगिनी तिकडे आल्या होत्या. शिवसेना जिंकली, नगरसेवक कोण झालं होतं, महापौर कोण होणार, त्यांना काही पडलेली नव्हती, पण माझी शिवसेना जिंकली म्हणून अक्षरशः त्या माता भगिनींच्या डोळ्यामध्ये आनंद असलो होते, आनंदाने त्या रडत होत्या आणि मातोश्रीला आल्या होत्या. मी विचार केला की अरे या माता भगिनी आत्ता माझ्यासमोर दिसतात, कधी आलेल्या नव्हत्या, नंतर परत कधी काही मागायला आल्या नाही, कोणतंही पद मागितलं नाही, कोणती उमेदवारी मागितली नाही, पण माझी शिवसेना माझा भगवा त्याचा जो विजय म्हणजे माझा विजय हे मानणारे शिवसैनिक जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत असे कित्येक गद्दार काय गद्दारांच्या पिढ्या जरी समोर आल्या तरी मला त्यांची पर्वा नाही. ही म्हणजे काही निवडणुकीची सभा नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही निश्चय केला तर निवडणुकीला मला सभा घेण्याची वेळ येणार नाही, पण गद्दाराचं नुसतं उच्चाटन नाही करायचं, तर आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या लुटारूंपासून सांभाळ